दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगीच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी इथल्या आरोग्यवर्धनी केंद्रात 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओची मात्रा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड, आरोग्यवर्धिनी केंद्राच्या डॉ सरोज मंगरोळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर पाटील, होडगीचे प्रशासक नारायणकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा 5 वर्षाच्या बालकानं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या प्रसंगी दिलीप स्वामी बोलताना म्हणाले की जिल्ह्यातील 4.5 लाख बालकांना पोलिओ डोस देण्यात येतोय. होटगी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अखत्यारीतील 4,000 बालकांना पोलिओ डोस देण्यात येत असून जिल्ह्यात सर्व ठिकाणी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. आज संपूर्ण जिल्हाभरामध्ये पल्स पोलिओचा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सकाळी 8:30 पासून जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि जे बूथ तयार केलेले आहेत त्या ठिकाणी जिल्हाभरामध्ये जवळजवळ 4.5 लाख बालकांना आज पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. आज या होडगी प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधीनस्थ जवळजवळ 4,000 बालकं डोस पाजण्यासाठी पात्र आहेत आणि या लसीकरणाचा हा डोस देण्याचा कार्यक्रम या ठिकाणाहून प्रारंभ झालेला आहे. आमची सर्व वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम या कामासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीच्या आधारावर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये 100% या पोलिओचा डोस देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या पोलिओ डोसच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचं हे काम उत्तमरित्या पार पडणार आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाबरोबरच पोलिओ लसीकरण देखील करण्याचं काम सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात पोलिओ लसीकरण यशस्वीपणे राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे आता कोविडचं लसीकरण चालू आहे, परंतु ते चालू असताना आपण इतरही जे लसीकरण आहेत त्यांना आपण विसरू शकत नाही. जे आपले रुटीन इम्युनायझेशन्स आहेत ते तर चालूच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे आता हे पोलिओचं आहे, नॅशनल इम्युनायझेशन डे ज्याला म्हणतो आपण, ते सगळीकडे चालू आहे आणि सीओ सरांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅनिंगप्रमाणे आपण सगळीकडे तशी व्यवस्था केलेली आहे आणि जे काही आता होईल लसीकरण ते 100% पूर्ण होईल अशी मला खात्री. या प्रसंगी दिलीप स्वामी यांनी होटगी आरोग्यवर्धिनी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या कार्यक्रमास होटगी गावातील पालक, आरोग्यवर्धिनी केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.